संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयाविषयी माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊत आले नाहीत का असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावलाय. तब्बल 7 वर्षांनी मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बैठक झाली असून या बैठकीत मराठवाड्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. याविषयी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयाविषयी माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊत आले नाहीत का असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. या पत्रकार परिषदेत पत्रकार म्हणून उपस्थित राहणार असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर राऊत आले नाहीत का, तुमचे ते विकास राऊत असं म्हणत एकनाथ शिंदेने संजय राऊतांवर निशाणा साधलाय. आणि बाकी मला वाटतं राऊत नाही आले का, विकास राऊत, विकास राऊत ते तुमचे लोकमतचे आहेत ना ते. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.